नमस्कार, मी हर्षली अजित राणे, जोगेश्वरी माता महिला पथकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 2017 पासून आम्ही जोगेश्वरी माता या पथकाची सुरुवात झाली आहे. अरे वा, किती वर्षापासून तुम्ही ध्यान देत आहात? आणि तुझा तिसरा? गेल्या वर्षी पण तुम्ही जय शिवराय. दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोज़ में. मैं आया हूँ जोगेश्वरी ईस्ट मज्जासवाड़ी और यहाँ पर है जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक और सारी महिलाएं हैं, तो प्रशिक्षक है जोगेश्वरी माता गोविंदा पथक. नमस्कार, मी हर्षली अजित राणे, जोगेश्वरी माता महिला पथकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 2017 पासून आम्ही जोगेश्वरी माता या पथकाची सुरुवात झाली आहे. जवळजवळ 5 वर्ष झाले आम्ही प्रॅक्टिस करतो आहे. गेल्या वर्षी 6 थरांचा आम्ही जोगेश्वरीमध्ये पहिल्यांदाच प्रथम प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न. किती गोपिका आहेत तुमच्या पथकात? 80 ते 90 एवढं. 90 आहेत? अच्छा. आणि तुम्ही थंडीच्या दिवशी त्या वाढतात. आई माई सगळ्या सपोर्ट करणाऱ्या सगळ्या जणी असतात सोबत, त्यामुळे 120 पर्यंत जातो आम्ही. आता सराव करतात किती दिवस अगोदरपासून? सराव करतात आणि घरदार सांभाळून सराव करतात. नक्कीच नक्कीच. घर, शाळा, ऑफिस, कॉलेज असं सगळं, आणि ज्या हाऊस वाईफ आहेत ते त्या घरचं आणि त्यांच्या काय साईड बिझनेस करत असतील तर ते सगळं सांभाळून सगळ्या जणी पथकामध्ये आहेत. 25 जूनला आम्ही यावर्षी सरावाचा शुभारंभ केला. 2 महिने कंपल्सरी प्रॅक्टिस गरजेची आहे. अच्छा. आणि तुम्ही जोगेश्वरीच्या व्यतिरिक्त हंडी फोडायला म्हणजे बाहेरही जाता? कुठपर्यंत जाता? मुंबई पुढे करत ठाण्यामध्ये जो जोश असतो तो सगळ्यांनाच अनुभवायचा असतो. ठाण्यापासून ठाणे करत करत मग पुढे दहिसर, बोरिवली, मालाड आणि मग पुढे पुन्हा जोगेश्वरी. अच्छा, जो आता मुलांचा प्रोगोविंद चालू आहे तर तुमच्याही इच्छा असतील महिलांचाही प्रोगोविंद सुरू झाला पाहिजे? काय मेसेज असेल गव्हर्नमेंटसाठी? जर सरकारने सांस्कृतिक खेळाचा आमच्या खेळाला जर दर्जा दिला आहे तर तो सरकार सरकारतर्फे पण एखादा इव्हेंट व्हावा आणि आम्हाला काही सहभागी वाटावं महिलांना. ओके, थँक्यू, धन्यवाद. गुलमोहर गोविंदा पथक, यहाँ पर महिला पर 3 पथक है. नीचे मेरे महिला है
आणि तुझं? सचिन खेतले. अरे वा, किती वर्षापासून तुम्ही दहीहंडीत आहात? माझा पहिला दिवस. आणि तुझा? माझा तिसरा दिवस. तिसरा? गेल्या वर्षी पण तुम्ही फोडला होता? गेल्या वर्षी फोडलेला. गेल्या वर्षी मी फोडलेला. अच्छा, तू हंडी फोडायला जोगेश्वरी ठाण्याला जातेस ना, कुठे तुला मज्जा वाटते हंडी फोडायला? ठाण्याला. ठाण्याला मजा वाटते का? ठाण्यालाच का वाटते मजा? कारण तिकडे गर्दी असते. अच्छा, गर्दी असते. ओके, थँक्यू. गणपती बाप्पा बोल बजरंग.